आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटाच्या नेत्यांची फूस, महिलेचा दाऊद गँगशी हे संबंध, राहुल शेवाळेंचा आरोप, एनआयए चौकशी करण्याची शेवाळेंची मागणी। बंडाचे विजय शिंदेंच्या मनात मीच पेरली, विजय शिवतारेंचा दावा, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवल्याचाही आरोप। ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी चौकशी लावा, संजय राऊतांचं राज्य सरकारला आव्हान, परमार यांची 2015 साली गोळ्या झाडून त्यांनी केली होती आत्महत्या। सिद्धिविनायक ट्रस्टच्या डायरीवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापण्यास संचालकांचा विरोध, मनसेने केलेले आरोप आदेश बांदेकरांनी फेटाळले, लॉकडाऊन नंतर 2 वर्ष डायरी छापलीच नसल्याची आदेश बांदेकरांची माझाला माहिती। टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी सेजान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तुनिशा शर्मा गरोदर असल्याचा अभिनेत्री प्रीती तनेजाचा दावा शर्मा कुटुंबानं फेटाळला। चीन, साऊथ कोरिया, जपानमधून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय, तर राज्यात मंदिरांमध्ये मास्क सक्ती। आज देशभरात नाताळचा उत्साह, मध्यरात्री साजरा करण्यात आला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, राज्यभरातील चर्च आकर्षक रोषणाईनं सजली। दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा बांगलादेशवर थरारक विजय, हातातून गेलेला सामना श्रेयस अय्यर आणि आर अश्विननं खेचून आणला, बांगलादेशवर 2-0 मात करत मालिकाही खिशात घातली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।